नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या बॉलिवूडमध्ये बहिष्काराचं अस्त्र अनेक चित्रपटांवर उगारल्याचं आपल्याला दिसून येतं सोशल मीडियामधनं खास अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येते आणि काही चित्रपट जे आहेत ते कसे पाडता येतील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आता याच्यामागे कोणी एखादी व्यक्ती आहे एखादी संस्था आहे असं अजिबात नाही सोशल मीडियावर एखादा ट्रेंड चालतो आणि एखादा चित्रपट पाडायचं ठरवलं जातं अशा पद्धतीने लालसिंग चड्डा दोबारा हे जे चित्रपट आहेत यांच्यावर हे बहिष्काराचं अस्त्र उगारलं गेलं ब्रह्मास्त्र जो चित्रपट आलेला आहे त्याच्यावरही असं बहिष्काराचं अस्त्र उगारलेलं आहे आता यामुळे या, या सगळ्या विषयाची प्रचंड चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे नेमकं का हे असं होतंय का हे अस्त्र उगारलं जाते बॉलिवूडवर कोणाचा नेमका राग आहे तर हे सगळं जे सध्या सुरू आहे त्याच्यामागची कारणं अनेक आहेत म्हणजे एकतर चित्रपटाचा दर्जा खराब असू शकतो त्याच्यामध्ये काही कंटेंटच नाही आहे चित्रपटाची कथाच चांगली नाही आहे कोणती गाणी नाही आहेत किंवा अगदीच घिसापिटा किंवा अगदी घासून गुळगुळीत केलेलाच विषय पुन्हा पुन्हा सादर केला जातो आहे त्यामुळे लोक बघत नाही आहेत हा तर एक मुद्दा आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे चित्रपटांमध्ये भारतातील जो मोठा वर्ग आहे ज्याला चित्रपट ज्या पद्धतीने बनवला गेला पाहिजे त्या पद्धतीने तो बनवला जात नाही आहे अशी त्यांची खंत आहे आणि त्यामुळेच ते या चित्रपटांकडे वळत नाही आहेत बॉलिवूडकडे ते वळत नाही आहेत तेच लोक आपण पाहतो आहे की दक्षिणेकडचे जे चित्रपट आहेत जे हिंदी भाषेमध्ये डब केलेले आहेत त्याकडे मात्र वळताना दिसत आहेत त्याची गाणी लोकांना आवडत आहेत त्याचे डायलॉग्स आवडत आहेत त्या चित्रपटांमधलं एक एकंदरीतच त्या चित्रपटाची जी काही निर्मिती आहे ती लोकांना पसंत पडते पण बॉलिवूडकडे मात्र लोक वळत नाही आहेत याचं कारण याच मोठ्या वर्गाला नेहमी दुर्लक्षित ठेवण्यात आलेलं आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये ते सातत्याने दुर्लक्षित ठेवण्यात आले त्यामुळे लोकांचा तो राग आहे त्यामुळे हा एकसुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि मी यासाठी सांगतो आहे की राकेश रोशन हे जे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माते आहेत त्यांनी आपल्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने या संदर्भातच काही भाष्य केलं आणि ते म्हणाले की सध्या बॉलिवूडमधले जे चित्रपट आहेत त्याच्यातून भारतीयत्व जे आहे ते हरवलेलं आहे म्हणजे इंडियन नेस जो आहे भारतीय जो त्याला एक टच असावा लागतो तर तो स्पर्श जो आहे तो त्याच्यामधला हरवलेला आहे कुठेतरी एक आधुनिक आपण चित्रपट निर्माण करायचं आहे का तरी मॉडर्न चित्रपट निर्माण करायचं आहे हे सगळं मनात ठेवून चित्रपट तयार केले जात आहेत पण त्याच्यामध्ये भारतीय कोणताही टच नाही आहे आणि त्यामुळे चित्रपटांविषयी लोकांच्या मनात एक प्रकारचा राग आहे संताप आहे आणि म्हणून लोक जे आहेत ते अशा चित्रपटांकडे पाठ फिरवत आहेत चित्रपटांमध्ये आवश्यक असलेली गाणी नाही आहेत ते उदाहरण देतात की पूर्वीच्या चित्रपटांमध्ये गाणी असायची आणि गाण्यांमधले जो हिरो हिरोईन जे असायचे त्यावरनं ओळखलं जायचं की एखादं गाणं लागलं की याच्यामध्ये कोणता हिरो आहे कोणती हिरोईन आहे म्हणजे आजही आपल्याला जुनी गाणी जेव्हा आपण आठवतो तेव्हा एखादं गाणं लागल्यानंतर आपण तात्काळ म्हणतो की हा या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आहे आणि त्याचं हे गाणं आहे तो या चित्रपटामध्ये गाणं म्हणतोय किंवा राजेश खन्नाचं असेल तर ती गाणी आपण ओळखू शकतो वैजयंतीमालाची गाणी असेल तर ती आपण ओळखू शकतो तर इतके आपल्याला सराव कशामुळे झाला होता तर ती गाणी मोठ्या संख्येने होती गाण्यांच्या आधारावर तो चित्रपट होता आणि गाणी हेच भारतीयत्व आहे भारतीय संगीत भारतीय संस्कृती भारतीय परंपरा हे ज्या चित्रपटांमध्ये दाखवलं जाईल किंवा त्याचा आदर केला जाईल ते चित्रपट चालतील असंच राकेश रोशन यांना सुचवायचे आणि तेच नेमकं आत्ताच्या बॉलिवूडमधनं सगळं निघून गेलेलं आहे किंवा संपुष्टात आलेलं आहे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आहे जाणीवपूर्वक कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये असलेल्या कल्पना एखादा अजेंडा आपल्याला सेट करायचा आहे चित्रपटांच्या माध्यमातून एखादा नरेटिव्ह सेट करायचे अशा पद्धतीने चित्रपट काढले जात आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना ते आवडेन असं झालंय पुन्हा पुन्हा तेच विषय चित्रपटांमध्ये येत आहेत लोकांना जे हवं आहे राकेश रोशन हे त्या तेच म्हणतात की मोठ्या वर्गाला जे हवं आहे ते चित्रपटांमध्ये दिसत नाही आहे आपल्या मित्रमंडळींसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी आपण जणू काही चित्रपट बनवतो आहे अशा पद्धतीने चित्रपट बनवले जात आहेत आणि म्हणून या चित्रपटांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे बॉलिवूडवरचा आणि राकेश रोशने उदाहरणस्व्हा देतात की आर 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 असेल किंवा पुष्पा असेल हे चित्रपट आत्ता चालत आहेत याचं कारण त्याच्यामध्ये असलेली गाणी त्याच्यामध्ये जे काय सादरीकरण केलं आहे त्याला आधुनिक टच दिलेला आहे पण म्हणून भारतीयत्व त्यातलं विसरलेलं नाही आहे आणि म्हणून हे चित्रपट चालत आहेत तर भारतीयत्व या चित्रपटांमध्ये असेल तरच चित्रपट चालतील आणि भारतीयत्व म्हणजे मोठ्या संख्येने जे लोक भारतामध्ये ज्यांना जो विषय हवा आहे जे मुद्दे त्यांना हवे चित्रपटांमध्ये ते जर दिले जातील तरच चित्रपट चालतील म्हणजे थोडक्यात काय की ग्राहकांना काय हवं आहे याचा विचार करायला पाहिजे चित्रपट क्षेत्र असो संगीत क्षेत्र असो किंवा कोणतंही असं कलेचं क्षेत्र असो त्याच्या समोर बसलेल्या प्रेक्षकाला काय हवं आहे ह्याचा विचार त्या निर्माण हा चित्रपट निर्माण करणाऱ्यांना किंवा नाटक निर्माण करणाऱ्यांना किंवा कोणतीही कलाकृती निर्माण करणाऱ्यांना करावा लागतो त्यांनी जर असं म्हटलं की ग्राहकांना आपण काही त्यांच्या चेहऱ्यावर फेकून मारू आणि त्यांनी ते स्वीकारावं आनंदाने तर तसं अजिबात होत नाही लोकांना जर एखादा चित्रपट आवडला तर लोक तो डोक्यावर घेतात आणि लोकांना त्याच्यामध्ये किती मोठा कलाकार असला पण तो चित्रपट आवडला नाही त्यातली कथा आवडली नाही त्याचं सादरीकरण आवडलं नाही तर लोक तो आपटतात त्यामुळे ग्राहकांना महत्त्वाचं स्थान प्रमुख स्थान देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेच कुठेतरी बॉलिवूड आता विसरलेले आणि तुम्ही पाहाल गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रतिक्रिया बॉलिवूडमधल्या या काही कलाकारांनी दिल्या त्यावरनंच ते, ते लक्षात येतं मी करीना कपूर असेल आलिया भट असेल तर यांनी काय प्रतिक्रिया दिल्या की तो आमचा चित्रपट बघायचा असेल तर बघा नाही तर बघायला येऊ नका तापसी पन्नू अनुराग कश्यप यासारखे लोक जे आहेत ते कलाकार म्हणून चांगले आहेत दिग्दर्शक म्हणून चांगले आहेत पण त्यांची भाषा कशी आहे की टाका आमच्या चित्रपटावर बॉयकॉट करा बहिष्कार त्यानिमित्ताने आमच्या चित्रपटाची प्रसिद्धी होईल म्हणजे हा जो आगाऊपणा अहंकार जो आहे त्याच्यामुळे बॉलिवूड जे आहे त्याची घसरण सुरू झालेली आहे प्रेक्षक हा तुमचा मायबाप आहे हे जोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवत नाही तोपर्यंत चित्रपटांची अवस्था होणार आहे तुम्हाला नेहमी या मायबापासमोर या प्रेक्षकांसमोर मान झुकवूनच राहावं लागेल त्यांना जे हवं ते तुम्हाला द्यावं लागेल म्हणूनच आज आपण पाहतो दक्षिणेकडे जे चित्रपट असतील त्याच्यामध्ये अनेक अन अत्याधुनिक जे तंत्र वापरलं जातं पण त्याच्यामध्ये जो भारतीय टच आहे तो मात्र कुठे हरवत नाही म्हणजे तो हिरो जो आहे हिरोईन ज्या पद्धतीने त्यांची वेशभूषा असते ज्या पद्धतीने त्यांचे डायलॉग्स असतात ज्या पद्धतीने ते दाखवले जातात की एक प्रकारे सर्वसामान्य घरातलेच आहे, ते आहेत असं दाखवलं जातं त्यातून लोकांना वाटतं की हे आपले आहे ही जी काही कलाकृती पेश केली आहे ही आपली आहे आपल्यासाठी बनवलेली आहे हे तिथे वाटतं आणि त्यामुळे लोक ती पसंत करतात कदाचित त्याच्यामधला कंटेंट चांगला नसेल तर लोक नाकारतील सुद्धा पण त्याच्यामध्ये भारतीय टच असणं आवश्यक आहे पण आजकाल असं झालं आहे की एखादं भारतीय संस्कृतीचं गुणगान गाणारं एखादं काहीतरी चित्रपटामध्ये घ्यायचं म्हटलं तर आपण कुठेतरी मागासलेले आहोत की काय असं लोकांना वाटेल आणि म्हणून ते दाखवायचंच नाही आपण अत्यंत आधुनिक झालेलो आहोत आपण आता बा बाकीचे इतर देशांप्रमाणे परदेशात ज्या पद्धतीने चित्रपट आहेत त्या पद्धतीने आपल्याला बनायचं आहे असा कुठेतरी अट्टहास केल्यामुळे भारतीय चित्रपट सु सृष्टी जी आहे विशेषतः बॉलिवूड त्यांची अवस्था झालेली आहे म्हणून दक्षिणेकडच्या चित्रपटांचा आदर्श त्यांनी आता बाळगण्याची गरज आहे आणि राकेश रोशन यांनी जे म्हटलंय ते म्हणूनच योग्य आहे की भारतीयत्व जर टिकवलं तरच बॉलिवूड टिकू शकेल त्यामुळे हे बॉलिवूडमधल्या सगळ्या दिग्दर्शकांनी चित्रपट कलाकारांनी लक्षात ठेवायला पाहिजे अहंकार सोडा आमचा चित्रपट बघायचा तर बघा नाही तर बघू नका हे जर म्हणाल तर तुमचे यापुढचे चित्रपट चालणं मुश्किलच आहे त्यापेक्षा तुम्ही नमतं घेऊन लोकांना जे हवं आहे ते आम्ही देऊ लोकांना जे पसंत पडेल ते आम्ही देऊ हे जर धोरण ठेवलं तरच बॉलिवूडमधले चित्रपट ते चालू शकतील नाहीतर बॉलिवूडचं येत्या काळामध्ये काही खरं नाही हेच याच्यातून दिसून येत ते एकंदरीतच ग्राहक हा देवता आहे हे लक्षात ठेवावं याचं कारण तुम्हाला माहिती आहे शेवटी एखाद्या दुकानामध्ये जेव्हा आपण जातो त्या दुकानामध्ये कशा पद्धतीने ते सामान ठेवण्यात आलेलं असतं विकण्यासाठी याला महत्त्व असतं प्रेझेंटेशन कसं आहे याला महत्त्व असतं तिथे जर अस्ताव्यस्त पडलेलं असेल तर लोक त्या दुकानात जाऊन काही विकत घेत नाहीत लोकांना प्रत्येक गोष्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ पद्धतीने ठेवलेली आहे हे बघायला आवडतं आणि ते त्याच दुकानामध्ये लोक जातात अगदी छोटा भाजीवाला असेल तरी तो टॉमॅटो व्यवस्थित रचून ठेवतो भाजीपाला व्यवस्थित रचून ठेवतो तरच दुकानात लोक विकत घ्यायला येतात अस्ताव्यस्त पडलेल्या दुकानात कोणी विकत घ्यायला जात नाही त्या जा बॉलिवूडने हा जो आपला पसारा तयार केलेला आहे जो अस्ताव्यस्तपणा आहे तो आवरावा आणि दर्शक प्रेक्षक यांचा विचार करावा ग्राहकांचा विचार करावा तो जर विचार केला गेला नाही तर बहिष्काराचं अस्त्र न टाकताही बॉलिवूडची घसरण जी आहे ती होतच राहणार आहे तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद